बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून जवळपास 70 ते 80 ट्रक कांदा जो आहे जो महाराष्ट्रातनं भारतातून निघाला तो आता बांगलादेशच्या सीमेलगत अडकल्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण बघतोय की नाशिकच्या कांदा मार्केटमधून जो कांदा बांगलादेशसाठी निघाला होता त्यापैकी जवळपास 70 ते 80 ट्रक कांदा जो आहे तो बांगलादेशच्या सीमेलगत अडकल्याची माहिती समोर येते. आपल्यासोबत नाशिकचे कांदा व्यापारी आहेत हिरामन शेठ परदेशी. हिरामन शेठ, तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे? बांगलादेशामध्ये जे हिंसाचार उसळला त्याचे परिणाम निश्चित झाले होते बॉर्डरवरती, तर सगळ्या बॉर्डर लॉक केल्या गेल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला का 2 दिवस आमच्या गाड्या तिथं उभ्या होत्या, परंतु कालपासून ते थोडं वातावरण सुरळीत झालं आणि काही माल पोहोचले आणि काही कागदोपत्री आमच्या जे गाडीच्या अडचण होत्या त्या गाड्यात फक्त थांबलेल्या आहेत. आणि जो 2 दिवसापूर्वी जो मोठ्या प्रमाणात जो प्रॉब्लेम आला होता तो बऱ्याचशा प्रमाणात सॉल्व्ह झालेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज जर आजच्या मितीला जर म्हटलं तर काही गाड्या मध्ये पोहोचून काही गाड्या जे ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम होता तेच फक्त गाड्या सीमेवरती उभ्या आहेत. साधारण किती कांदा जो आहे तो या ठिकाणून बांगलादेशला जातो? गेल्या 2 दिवसापासून किमान 70 ते 80 गाड्या बॉर्डरवरती होता, त्याच्यातल्या काही आणि निम्याच्या वरती गाड्या पास झाल्या, परंतु 40 ते 50 गाड्या आजबी बॉर्डरवरती थांबलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बॉर्डरचे हे नसून काही आमच्या व्यापाऱ्यांच्या कागदपत्राच्या ज्या कमी होतात त्याचा परिणाम झाला आहे. आणि एकदा आम्हाला अशी वरून माहिती मिळाली की गेल्या येत्या 1-2 दिवसामध्ये सर्व वातावरण क्लिअर होऊन बॉर्डर निश्चितच चांगली चालू होऊन जाईल. आपण बघतोय की बांगलादेशमध्ये जो कांदा या ठिकाणी पाठवला जातो तो कांदा जो आहे त्या कांद्याचे जवळपास 70 ते 80 ट्रक जे आहेत ते बांगलादेशच्या सीमेलगत अडकल्याची माहिती समोर येते. अर्थात शासनाच्या वतीनं या संदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यापैकी काही गाड्यांना सोडण्यात देखील आलेल्या आहेत, मात्र काही कागदपत्रांच्या अभावी काही ट्रक जे आहेत ते बांगलादेशच्या सीमेलगत अद्यापही थांबलेले आहेत. आणि त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष असतील अधिकारी प्रशासकीय पातळीवर या संदर्भातले प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.